नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मयूप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभाग सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे TYBA म्हणजेच तृतीय वर्ष कला स्पेशल 3. विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी आपल्यासमोर जो दुसरा नंबरचा मुद्दा आहे शब्दार्थाचा वक्र व्यापार याच्याविषयीची माहिती तुम्हाला सांगणार आहे. प्रकरण नंबर 4 मधला हा दुसरा मुद्दा आहे. प्रकरण नंबर 4 मधला जो पहिला मुद्दा होता तो होता व्यवहार भाषा, शास्त्रीय साहित्याची भाषा आणि साहित्याची भाषा याच्यामधला फरक काय आहे, हा पहिल्या नंबरचा मुद्दा आपण अभ्यासला. आज आपण प्रकरण नंबर 4 मधील शब्दार्थाचा वक्र व्यापार हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. आता शब्दार्थाचा वक्र व्यापार किंवा वक्र व्यवहार ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण आता भाषेमधला फरक बघितला मागच्या तासाला, आता वक्र व्यापारामध्ये नक्की काय संदर्भ येईल. तर आनंदवर्धन या मीमांसकाने ध्वनी संदर्भात किंवा जे शब्द असतात या संदर्भात 3 शब्दशक्तींचा इथं विचार मांडलेला आहे. आता शब्दशक्ती म्हणजे काय, तर शब्दाच्या काही शक्ती असतात ज्याला अभिधा, लक्षणा आणि व्यंजना असं म्हटलं गेलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल सर वक्र व्यापार याचा अर्थ काय. वक्र व्यापार म्हणजे आपण जे जे संदर्भ साहित्यामध्ये वाचतो, व्यवहारामधले असतात, अनेक ठिकाणचे जे शब्द अर्थ असतात ना, याच्यामधल्या शब्दांचा अर्थ लगेच सहज सहज सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळेलच असं नाही. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो जे आपण ऐकलं ज्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. वाच्यार्थ म्हणजे काय, जे आपण वाचलं किंवा जे बोललो तर अगदी जशाचा तसा अर्थ घ्यायचा, याला आपण वाच्यार्थ असं म्हणतो. पण कधी कधी या वाच्यार्थाच्या व्यतिरिक्त सुद्धा मतितार्थ वेगळा असतो किंवा अजून तिसरा निघणारा अर्थ वेगळा असतो, गर्भित अर्थ वेगळा असतो, असा बराच प्रकार आहे. म्हणजे आता व्यवहारामध्ये बऱ्याचदा काही शब्दांचे अर्थ आपल्याला कळतीलच असं नाही, किंवा मोठी माणसं बोलत असतात तर काही मोठ्या माणसांचे शब्दसुद्धा आपल्याला पटकन कळत नाही. तर मला फक्त एक सांगायचं तुम्हाला असं आहे की शब्दाचा शब्दार्थाचा वक्र व्यापार म्हणजे काय, की कुठलाही शब्द आपल्यासमोर आला किंवा आपण ऐकला तर त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा, त्याचा मतितार्थ घ्यायचा, की त्या शब्दापासून अजून तिसराच कुठला अर्थ येणार आहे नक्की तो अर्थ घ्यायचा आणि तो कोणकोणत्या पद्धतीने घ्यायचा या संदर्भात आपण त्याला वक्र व्यापार त्याचं म्हणू शकतो. शब्द आणि अर्थाचा काय वक्र व्यापार, त्याला असं संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत शब्दाच्या 3 शक्ती. आता शब्दाच्या ज्या 3 शक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या शक्ती कोणकोणत्या, त्याच्याबद्दलची पहिली शक्ती आहे ती म्हणजे अभिधा. अभिधा नंतर आहे लक्षणा, त्यानंतर आहे लक्षणाचे काही 3 उपमुद्दे आहे आणि तिसरं आहे व्यंजना. अशा प्रकारच्या 3 शब्दशक्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही या गोष्टींची वहीत नोंद करून घ्या. शब्दार्थाचा वक्र व्यापार यालाच आपण शब्दाच्या 3 शक्ती म्हणतो आणि अभिधा, लक्षणा आणि व्यंजना याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. याच्यावर तुम्हाला मोठा प्रश्न देखील परीक्षेला विचारू शकतात, त्यामुळे हे लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या, ठीक आहे. तर आपण सर्वप्रथम ज्याला म्हणतो जे शब्दशक्ती आहे पहिली ती म्हणजे अभिधा. अभिधा जी शब्दशक्ती आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊया. एखादा शब्द उच्चारताच आपल्या मनामध्ये तात्काळ एक विशिष्ट अर्थ जाणवतो, त्याला आपण काय म्हणतो, अभिधा असं म्हणतो. अभिधा म्हणजे काय, तर समजा उदाहरणार्थ आपण जर झाड शब्द उच्चारला, आपण जर चिमणी समजा एक छोटंसं पाखरू तो शब्द आपण उच्चारला, किंवा टेबल असं जर म्हटलो मी, तर सध्या आता तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघताय तरी पण जे जे शब्द मी उच्चारतोय त्या शब्दाबद्दलची प्रतिकृती तुमच्या मनामध्ये लगेच तयार होते. मी जर समजा म्हटलो काय की दप्तर म्हटलो, तर दप्तर तुमच्या डोळ्यासमोर येईल, पण दप्तराचे अनेक प्रकार आहे, बरोबर आहे. मग ते विविध प्रकारचे प्रकारसुद्धा तुम्ही बघितलेले असेल ते तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतात. म्हणजे अभिधा शक्ती म्हणजे काय, आपण जे जे शब्द उच्चारतो ना तर त्या त्या शब्दाचा वाच्यार्थ्यानुसार म्हणजे समजा झाड म्हटलो, झाड म्हणजे झाडच, झाड म्हणजे वेगळं काहीच नाही, येते लक्षात. तर अशा प्रकारच्या शब्दाचा अर्थ आपण ज्यांनी घेतो त्याला आपण अभिधा म्हणायचं, ठीक आहे. म्हणजे आता सिंह जर आपण म्हटलो ना तर एक विशिष्ट आकाराचा, एक विशिष्ट रंगाचा आणि तो हिंस्र आहे, तो हत्या करू शकतो जनावरांची, माणसाची, अशा प्रकारचा एक म्हणजे प्राणी
ही संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते. तर अभिधेमुळे जो अर्थ त्या त्या गोष्टीला प्राप्त होतो त्याला आपण वाच्य अर्थ असं म्हणतो. म्हणून तुम्ही अभिधा म्हणजे वाच्यार्थ ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला ते पुढं सोपं जाईल. आता हा अर्थ शब्दांना कसा प्राप्त होतो याच्याबद्दल अनेक प्रकारच्या उपपत्ती सांगितल्या गेलेल्या आहे, पण नेमकी कोणती उपपत्ती कशाला नक्की लागू पडते हे आपण पण सांगू शकत नाही, कारण की हे संकेताने चालत आलेले आहे, हे पाठीमागून पुढं चालत आलेले आहे. समजा एखादं लहान मुलं असेल ज्याला काही माहीत नाही, तर त्याला आई वडील आजोबा किंवा शेजारचे किंवा शाळेमधले त्याला शिकवतात की याला काय म्हणायचं, मग याला काय म्हणायचं म्हणजे कुठल्याही गोष्टीला काय म्हणायचं त्याला ते शिकवतात. आणि ती संकल्पना त्याच्या मनात रुजली, त्याच्या मेंदूमध्ये त्याच्याविषयी संकल्पना क्लिअर झाल्या की तो त्या गोष्टीला त्या नावावरून ओळखू लागतो. म्हणजे ह्या वाच्यार्थ्याला कुठल्या प्रकारचा अर्थ किंवा कुठल्या प्रकारचा संकेत आहे, तर याच्यामागे फार मोठी तशी परंपरा असते आणि ह्या परंपरेने ते सगळे संकेत समाजाला मान्य असतात आणि समाज मान्य संकेतानुसार त्या त्या शब्दाला किंवा त्या त्या वाक्याला तो तो अर्थ प्राप्त होतो आणि त्यानुसार आपण त्याचे अर्थ समजून घेऊ शकतो. आता चिमणी हा जो शब्द आहे मुलांनो, तर चिमणी म्हणजे काय, तर एखादा छोटा पक्षी, ठीक आहे, चिवचिव करतो किंवा दाणे वेचतो, झाडावरती बसतो किंवा चिमणी असेल म्हणजे ती बसते असं आपण म्हणू शकतो. पण चिमणी म्हणजे जुन्या काळामध्ये ना जो दिवा लावला जायचा ना रॉकेलचा, त्यालासुद्धा जुन्या काळातले लोक चिमणी म्हणायचे. मग नक्की कोणती चिमणी किंवा काय, तर हा सुद्धा एक संदर्भ तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक समाजाने त्या त्या शब्दाला एक संकेत दिला आहे आणि त्या संकेताला एक अर्थ दिलेला आहे, त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. वाच्यार्थ्यानुसार म्हणजे जो शब्द आहे ना त्या शब्दानुसारच आपण जो अर्थ घेतो त्याला आपण अभिधा असं म्हणायचं, हे तुम्ही फक्त लक्षात घ्या. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, म्हणजे टेबल जर म्हटलं तर टेबलच, टेबल म्हटल्यानंतर खुर्ची आपण म्हणू का, नाही. टेबल या शब्दाला जो अर्थ प्राप्त झालेला आहे ना, तर टेबल हा एक वाच्यार्थ आहे, म्हणजे मी जे उच्चारलं तर तो वाच्यार्थ आहे. आणि त्याला अर्थ काय की एक अशी सपाट फळी असते, त्याला चार पाय असतात, त्याच्यावर आपण काही ठेवू शकतो, किंवा तो कुडकुड असतो, शाळेमध्ये असतो, कॉलेजमध्ये असतो, अनेक ठिकाणी असतो, लग्न कार्यांमध्ये असतो, तर याला आपण टेबल म्हणतो. असं आपण तो वाच्यार्थानुसार आपण घेऊ शकतो, ही संकल्पना आहे. तर अभिधा म्हणजे काय, वाच्यार्थ हे तुम्ही समजून घ्या, ते तुमच्या लक्षात येऊ शकतं, ठीक आहे. आता पुढचं आहे काय, तर तो म्हणजे लक्षणं. ही लक्षणं ही एक शब्दशक्ती आहे. आता एखाद्या वाक्याचा बोध होण्यासाठी कित्येक वेळा नुसत्या मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ याचा उपयोग होत नाही. म्हणजे समजा एखादा आपण वाक्य उच्चारलं तर त्या वाक्याच्या उच्चारावरून सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला लागेलच असं होणार नाही. मग काय होतं यावेळीस, तर यावेळी मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ सोडून जो अर्थ आपण स्वीकारतो त्याला आपण लक्षार्थ म्हणतो, त्यालाच आपण लक्षणा म्हणतो. लक्षणा या शक्तीमुळे तो शब्दाच्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे आता याचे उदाहरणं दिलेली बघा. समजा जर समजा आपल्या जवळपास जर समजा कोणी जर वारलेलं असेल, वारणं म्हणजे दिवंगत झालेलं असेल, तर घरचे माणसं एक वाक्य आपल्याला वापरतात, काय का अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तिथले व्यक्ती एखादे दिवंगत झाले, तर त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक शब्द आहे, काय, दारावर जाऊन यायचं, ठीक आहे. काय म्हणतो आपण, दारावर जाऊन यायचं. मग मला सांगा, दारावर म्हणजे काय, जर शब्दशः अर्थ जर घेतला ना, तर दरवाजा आहे, दरवाजा चौकट आहे, त्याच्यावर जायचं कसं नक्की, आणि तिथं त्या दरवाज्यावर जाण्याचा काय नक्की उद्देश. तर असा वाच्यार्थ जर अर्थ घेतला तर तो तिथं आपल्याला पटणार नाही किंवा तो योग्य होणार नाही. पण दारावर जायचं ह्याचा वाच्यार्थ आपण सोडून देऊ, पण नक्की मुख्य अर्थ काय, नक्की लक्ष काय, किंवा त्याच्यातलं लक्षण काय नक्की, तर दारावर जायचं म्हणजे काय, तर ज्या ठिकाणची व्यक्ती दिवंगत झालेली आहे त्यांच्या घरी आपल्याला जायचं आहे, तिथं त्यांचं सांत्वन करायचं आहे आणि परत घरी यायचं आहे. तर हा झाला लक्षार्थ. तर याला लक्षणं म्हणतात. समजा उदाहरणार्थ आपण जर एखादा जर हत्ती गेला आहे समजा एखाद्या गल्लीतून, तर आपण काय म्हणतो, घरावरून हत्ती गेला. काय म्हणतो आपण, घरावरून हत्ती गेला. मग आता घरावरून जर हत्ती गेला तर हत्ती राहील का, सांगा बरं. तर घरावरून हत्ती गेला तर घर राहणार नाही. मग शब्दशः अर्थ आपण घेऊ शकतो का, घरावरून हत्ती गेला, असा शब्दशः अर्थ घेऊन इथं चालणार नाही. म्हणजे इथं अभिधा कामाला येते का, अभिधा म्हणजे वाच्यार्थ इथं कामाला येते का, नाही. इथं तो वाच्यार्थ सोडून त्याचं लक्षण काय किंवा मुख्य अर्थ काय आहे, नक्की त्याच्यातला आतला अर्थ काय आहे, त्याचा बोध काय होतो हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं पडतं. म्हणून घरावरून हत्ती गेला याचा अर्थ आपण काय म्हणतो, घराशेजारून हत्ती गेला, हा झाला लक्षणाचा अर्थ झाला.
तर ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. जुन्या काळात समजा एखादा संदर्भ एखाद्या पुस्तकात येतो किंवा काय, किंवा एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती म्हटला याच्या श्रीमुखात भडकवली किंवा याच्या श्रीमुखात दिली असं जर आपण म्हटलो, तर इथं वाच्यार्थ कामास येणार नाही. अभिधा म्हणजेच वाच्यार्थ, वाच्यार्थेने इथं अर्थ लागेल का, लागणार नाही. श्रीमुखात दिली म्हणजे काय, देणं म्हणजे हा एक वेगळा आहे, श्रीमुखात म्हणजे आतमध्ये. तर श्रीमुखात दिली म्हणजे थोबडेत दिली किंवा गालावरती मारली असं त्याचं काय, त्याचा तो लक्षणेच्या हिशोबाने लक्षार्थ झालेला आहे. म्हणजे आपल्याला मुख्य अर्थ सोडून किंवा वाच्यार्थ सोडून त्याच्या आतमधला किंवा नक्की बोध काय होतो हा संदर्भ किंवा हा अर्थ आपण ज्या ज्या ठिकाणी घेतो तर तो अर्थ आपण लक्षणा या शब्दशक्तीमुळे घेऊ शकतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे मुलांनो, तुम्हाला ते कळलं असेल काय. तर एक म्हणजे अभिधा, अभिधा म्हणजे वाच्यार्थ, वाच्यार्थानुसार आपण अर्थ घेतो त्याला अभिधा म्हणायचं. लक्षणा म्हणजे काय, तर वाच्यार्थ आणि मुख्य अर्थ सोडून त्याचा त्या शब्दाचा बोध काय होतो, तर तो बोध वेगळा असतो. आणि तो बोध जेव्हा आपल्याला कळतो, आपल्या मनाला समजतो, तर तो कोणत्या शक्तीमुळे कळतो, तर तो लक्षणा या शब्दशक्तीमुळे आपल्याला कळू शकतो. ठीक आहे, तर आता लक्षणेचे तीन प्रकार पडतात, मुख्यार्थ बोध, मुख्यार्थार्थी संबंध, मुख्यार्थाशी संबंध आणि रूढी अथवा प्रयोजन. अशा प्रकारचे त्याचे उपमुद्दे पडतात लक्षणेमध्ये. सोपे येते, काही अवघड नाही, घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. बघा, मुख्यार्थ बोध म्हणजे काय, मुख्यार्थ बोध म्हणजे मुख्यार्थ उपयोगास येत नाही, म्हणजे वाच्यार्थ उपयोगास येत नाही, तिथे काय येतं, तर त्याच्यामधला मदितार्थ किंवा बोध लक्षात येतो, याला मुख्यार्थ बोध असं आपण म्हणतो. घरावरून आणि श्रीमुखात हे जे दोन शब्द आहे ना, तर याच्यावरून तुम्हाला मुख्यार्थ कळला असेल, म्हणजे वाच्यार्थ नाही घ्यायचं इथं, तर मुख्यार्थाचा बोध झाला पाहिजे, तो कळला पाहिजे, यालाच म्हणायचं मुख्यार्थ बोध. नंतर आहे मुख्यार्थाशी संबंध. आता मुख्य अर्थ जो आहे त्याच्याबरोबर संबंध काय, आपण उदाहरणार्थ घेतलं घरावरून हत्ती गेला असं आपण म्हटलो, मग घरावरून किंवा घराजवळून या दोन्ही गोष्टींमध्ये काय आहे, तर घर हे मुख्य आहे. मग संबंध काय त्या वाक्याचा, तर घर हे मुख्य आहे किंवा घर हे केंद्र आहे असं आपण म्हटलो. मग श्रीमुखात दिली असं जर म्हटलं तर काय, मुख हे महत्त्वाचं आहे किंवा गाल हा शब्द महत्त्वाचा आहे. किंवा दारावर जायचं, दारावर जायचं म्हणजे काय जायचं, तर त्या घराच्या माणसांना आपल्याला भेटायला जायचं, जे घरात राहणारे माणसं आहेत त्यांना भेटायला जायचं, म्हणजे ते घर किंवा घरातली व्यक्ती हा मुख्य संदर्भ किंवा त्या मुख्य आधारित संबंध काय नक्की, तर तिथं आपल्याला जायचं आहे कोणाशी, कोणाला भेटायला, त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने भेटायला. मग ते केंद्र काय झालं, ते घर किंवा घरातली व्यक्ती हे केंद्र झालं, म्हणजे ते केंद्र काय आहे, केंद्रस्थानी कोण आहे, त्याचा संबंध ह्या ठिकाणचा मुख्य आधारशी संबंध हा त्याचा अर्थ होतो. आणि आता तिसरा त्याच्यातला उपमुद्दा आहे रूढी अथवा प्रयोजन. काहीतरी हेतू असल्याशिवाय लक्षणाचा व्यापार होत नाही. म्हणजे काय, का आपण जर असं म्हटलो काय, समजा त्याच्या गालात मारले असं शक्यतो कोणी म्हणत नाही, तर थोडंसं उपरोध ज्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा आहे किंवा उपहास करायचा आहे त्या ठिकाणी आपण असे शब्द वापरतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे शब्द आपण ज्या ठिकाणी वापरू शकतो त्याला आपण तिथे संदर्भ म्हणू शकतो. येते लक्षात, म्हणजे एखादा जर म्हटला माहिती आहे तू किती हुशार आहे, म्हणजे हुशार म्हणजे काय, तर हुशारच, पण जर शब्द वापरला तू किती हुशार आहे, तर तिथं फक्त शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही, तो कशा अर्थाने म्हटला तर तो अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. हुशार आहे म्हणजे काय, का तू असं असं पण एखाद्याचा इंटेन्शन किंवा म्हणणं असू शकतं की तू हुशार नाही आहे पण हुशारी दाखवतोय असा पण त्याचा अर्थ निघू शकतो. म्हणजे काय, तर आपलं नक्की प्रयोजन काय किंवा रूढी काय, तर याच्यामध्ये हे शब्द संदर्भ महत्त्वाचं असतं. आणि जे जे शब्द आपण वापरले तर त्याचा आपला हेतू पण साध्य झाला पाहिजे, आणि त्याच्यामधून जे लक्षण आहे किंवा लक्षार्थ आहे तो पण साध्य झाला पाहिजे, याला आपण प्रयोजन असं म्हणू शकतो किंवा रूढी आपण म्हणू शकतो. म्हणून अभिधा लक्षणा लक्षणामध्ये हे तीन उपमुद्दे आपल्याला लक्षात आलेले आहे. ठीक आहे, या शब्दशक्ती आहे, याच्यामधली शेवटची शब्दशक्ती आहे ती म्हणजे व्यंजना. आता व्यंजना म्हणजे काय, आता आपण व्यवहारामध्ये किंवा शास्त्रात अभिधा आणि लक्षणा या दोन शक्तींचा उपयोग पुरेसा असतो. म्हणजे आपण जो दैनंदिन व्यवहार करतो किंवा एखादं आपण साहित्य असेल याच्यामध्ये लक्षणा किंवा अभिधा या दोन गोष्टी आपल्याला उपयोगास पडतात. पण शब्द आणि अर्थाच्या वक्र व्यापाराची जिथे केवळ जरुरी असते अशा ललित लेखनामध्ये, काव्यामध्ये, साहित्य निर्मितीमध्ये,
काही ठिकाणी ह्या दोन शक्ती कमी पडतात. कोणकोणत्या शक्ती? अभिनय आणि लक्षणा. याच्यामध्ये पण एखादा अर्थ आपल्याला कळत नाही. अजून तिसरा जो अर्थ असतो ज्याला आपण व्यंग्यार्थ सुद्धा म्हणू शकतो. व्यंग्यार्थ म्हणजे काय? का बोलायचं एकाला आणि ते लागलं तिसऱ्यालाच पाहिजे, ज्याला आपण व्यंग्यार्थ सुद्धा म्हणू शकतो. मग हा अर्थ पटकन कोणाला समजेल किंवा कोणत्या हिशोबाने समजेल, त्याला इथं व्यंजना असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अभिधा आणि लक्षणेने सुद्धा एखादा शब्दाचा अर्थ आपल्याला लवकर कळत नसेल, त्या ठिकाणी व्यंजना ही शक्ती आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजण्यामध्ये उपयोगी पडू शकते. येते लक्षात? याला आपण व्यंजना म्हणतो. म्हणजे आता ह्या अभिधा आणि लक्षणा या दोन शक्तींच्या पलीकडील अर्थवलयांची आवश्यकता व्यंग्यार्थ किंवा व्यंजनेवरून आपल्याला समजू शकते. म्हणजे एखाद्या साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये व्यंजना शक्तीला खूप महत्त्व असते. म्हणजे काव्याचे काव्यगुण व्यंजनेमध्ये सामावलेले असतात. काव्यात प्रत्यक्ष व्यंजनेपेक्षा सूचकतेला जास्त महत्त्व असते आणि ही सूचना देण्याची सामर्थ्य म्हणजे व्यंजना असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे नक्की काय? की काही कविता असतात आणि त्या कवितेच्या शब्दांमधून एका शब्दांमधून अनेक प्रकारचे अर्थ सुचवले जातात. मग त्या ठिकाणी अभिधा म्हणजे काय? तर वाच्यार्थ आपण म्हटलो. म्हणजे वाच्यार्थ म्हणजे वाचल्यानुसार अर्थ आपण घेऊ शकत नाही, त्याचा जो काही बोध असेल. लक्षणा म्हणजे काय? तर बोध आपण म्हटलो, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला बोध होत नसेल. तिसरीच काहीतरी गोष्ट सूचित केलेली असेल एखाद्या ठिकाणी, तर ती गोष्ट व्यंजनेवरून आपल्याला कळते किंवा व्यंजना शक्तीवरून आपल्याला कळते. म्हणून साहित्यामध्ये किंवा कवितेमध्ये असे काही शब्द असतात की त्याच्यामध्ये सूचकता असते. सूचकता म्हणजे सुचवणं, किंवा एकाच अर्थ एकाच शब्दाचे अनेक अर्थ त्याच्यातून निघतात. तर त्या अर्थाचा नक्की कुठला अर्थ घ्यायचा? तर यासाठी व्यंजना शक्तीची मदत होते. ठीक आहे, यालाच आपण शब्दार्थाचा वक्र व्यापार म्हणतो. आणि शब्दार्थाचा वक्र व्यापार म्हणजे काय? तर शब्दार्थाच्या तीन शक्ती आहे. येतं आहे लक्षात? तर ह्या ज्या शक्ती आहेत तीन, तर ह्या तीन शक्तींमुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे अर्थ उलगडतात आणि आपल्याला समजतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दार्थाचा वक्र व्यापार म्हणजेच शब्दाच्या शक्ती, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तीन शक्तींबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, इथं आपण सध्या थांबून घेऊया. सगळ्यांना धन्यवाद.